Professor Balachandran Nemade appears to be the monarch of the generation of restless Marathi writers that emerged after 1960. Disillusionment of the post-independence generation erupted through the literature of his generation. He was also one of the writers who were very actively associated with the famous Little Magazine movement. The Little Magazine movement voiced nervousness and angst that was remarkable then in the social psyche. He hailed that the essence of creative writing should be investigation into culture, self-criticism and morality. आपल्याला माहिती आहे शाळेत खेड्यातली मुलं जशी गडबड गोंधळ करणारी रानावनात फिरणारी घरातली कामं करणं आणि शाळा आमची एक 3 किलोमीटरवर होती सगळ्या खेड्यातली मिळून तर पायी जाणं पायी येणं मग येताना ओंधळणं अशा भरपूर शारीरिक कष्ट वगैरे असायचे त्याच्यात पण मुख्य त्या वेळचा आठवतो भाग असा की आम्ही जाता येताना काहीतरी भेंड्या लावणं किंवा आपण काय वाचलं ते सगळ्यांनी मिळून वाटून घेणं शेअर करणं किंवा एक आम्ही हस्तलिखितही मासिक म्हणजे काय वार्षिकच म्हणायचं असं एक चालवलं होतं तर त्याच्यात आम्ही गावातल्या लोकांची खूप टिंगल वगैरे अशी केली होती कोणी काय काय केलं तर ते पाहून आमच्या वडिलांनी कान पण पिळला होता की असं लिहावं का मोठ्या माणसाबरोबर वगैरे असं अशी पण उद्योग होते. नेमाडे डिड हिज मॅट्रिक्युलेशन फ्रॉम न्यू इंग्लिश स्कूल भालोद इन 1955 and did BA in 1959 from Ferguson College, Pune. He completed his MA in Linguistics in 1961 from Deccan College, Pune. During the years of his graduation at Ferguson College, he kept himself actively associated with literary activities as he did in his school days too. पुण्याला मला या देशमुखांची गाठ पडली कारण आम्ही असो काढायचं ते संगम प्रेसने छापायचो तिथे त्यांची पुस्तकं छापली जायची तिथे गाठ पडली आणि ते काहीतरी कोणाचं काही छापायला मिळेल का कोणी काही लिहिलेलं असेल का असं काहीतरी बघत असतील काय असेल मला आता कल्पना नाही म्हणजे लक्षात नाही आता तर ते मग ते नेमाडे लिहित असतील तर लिहू देत की वगैरे असं तर मी नेमाडे लिहून म्हणलं लिहून टाकायचं मग काय हाता वगैरे करून टाकायचं त्याचं आणि तोही असं गावी वैतागून राहत असेल तर त्या भरात त्यांनी ते 2-3 महिन्यात सगळं जे काय होतं ते पुरं केलं मग ते घेऊन जवळजवळ 15 दिवसात ते का फायनल स्टेजला पहिली एक काहीतरी 17 पानं कोसलाची आहेत त्याच्यात अशी काही काही काय म्हणूया चुकीच्या जागी क्रियाविशेषणं येतात पण ती सगळी क्रियाविशेषणं ते नंतर ॲड केलेली आहेत त्यांनी मुळात लिहिलं होतं त्याच्यात आता तर पाहिलं तर हुबेहूब उंदीर असं हुबेहूब हे नंतर ॲड केलेलं आहे आणि ती जी बसत नसतील अशीच क्रियाविशेषणं ॲड करायची असा एक त्यावेळेला ते केलं एका असं एक मनात होतं की ही 17 पानं जो पार करेल त्यालाच काहीतरी पुढे मिळेल. नेमाडे असं म्हणाले की विवादास्पद असणं हीच गुणवत्तादर्शक गोष्ट आहे आणि म्हणजे त्यांनी असं म्हटलं की टू बी कॉन्ट्रोवर्सियल इज क्वालिटेटिवली व्हेरी सिग्निफिकंट. नेमाड्यांनी औरंगाबादपासूनच एकूण सगळ्या महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक परिस्थितीचा लेखाजोखा घेतला आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं पुढारीपण त्यांनी खेचून स्वतःकडे घेतलं. ह्या मौखिक संस्कृतीचा मोठा प्रभाव माझ्यावर आहे कारण पहिलं जे साहित्य म्हणा किंवा कला म्हणा ते आम्ही या मौखिक संस्कृतीतून पाहिलं. एकतर फार प्राचीन काळापासून कदाचित सिंधू काळापासूनच्या गोष्टी आणि लोकगीतं किंवा लोकविद्या म्हणतात
ती काही रिच्युअल्स वगैरे त्या गोष्टी तिथपासून तर अगदी ज्ञानेश्वरीची पारायणं, तुकारामाचे अभंग, आमच्या घराला लागूनच विठ्ठलाचं मंदिर आहे, तिथले वारकरी संप्रदायाचे जे काही नेहमीचे चळवळी चालतात त्या कीर्तनं, भजनं, अगदी आरतीपासून, तर या सगळ्यांचा परिणाम मोठ्या प्रमाणावर माझ्यावर आहे. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. हिंदू द रिच जंक ऑफ लाईफ. द फर्स्ट पार्ट ऑफ हिज सागा हिंदू, विच हॅज लॉंग बीन अवेटेड बाय द मराठी रीडरशिप, टूक 35 years to come out after Zul. खरं तर आजपर्यंत हिंदू धर्मात मुलीसाठी कोणी नवस केला आहे हा ऐतिहासिक प्रकार आमच्या घरात झाला. ही नवसाची मुलगी म्हणून तिरोनीला जन्मापासून महत्व पण आलं. त्यातून तिचे दाट लांब केस त्रिवेणी नावासारखेच, असे केस देवालाच शोभतील बाई बाया कौतुक करायच्या. देवबी पहा कसा अप्पलपोटा असतो, आपली ती कशी बरोबर रूपानं गुणानं अप्सरा केली. काही जण म्हणायचे पोरीनं सोनं जन्मताच वाचवलं हुंड्याचं. वाड्यात खेळणाऱ्या पोरींमध्ये उजळून निघणारं तिचं रूप पाहून पाहुणे कनवाळू हात तिच्या लांब केसांवरून फिरवत म्हणायचे हीच का ती मानभावीण बाई, माय माय माय, खेळून घे माय थोडे दिवस. एकदाची डोई बोडली आणि काजळीत भिजलेली काळी चिरगुट अंगावर चढली की मग खा कोरकेनं करा घोख, असं म्हटलं की अंगातली परकर चोळी जणू पेटेल अशी तिरवणी लाल लाल होऊन अंगणामध्ये हळूहळू परकी आसरा दिसायला लागायची. साध्वी तिरवणी आत्या, जणू ती ह्या जगातली नव्हतीच. सगळे सांगतात आत्याचा दीक्षाविधी मोठ्या धुमधडाक्यानं साजरा झाला. गावातल्या मांगांनी केलेला सनया सूर चौघड्यांचा मोठा वाजंत्रीनाद अजून मला ऐकायला येतो. मंडळी बसली गुणवान शिता स्वतः गेला.